विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 22 टेट परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता परीक्षा जी होणार आहे, त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे, त्यासाठी कोणती पुस्तके आपण वाचणं अत्यंत आवश्यक आहे, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टेट परीक्षा अभ्यासक्रम. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध आहे. तर ही शिक्षक अभियोग्यता परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, म्हणजे तुम्हाला 4 पर्याय देतील आणि त्या 4 पर्यायामधून एक निवडायचा आहे. आणि ही चाचणी मराठी, उर्दू आणि इंग्रजी या 3 माध्यमातून उपलब्ध आहे. सदरील परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते, म्हणजे कम्प्युटरवर आधारित घेण्यात येते. सर्वसाधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढील प्रमाणे पाहता येतील. या परीक्षेसाठी कशाप्रकारे अभ्यासक्रम आहे व गुणभार कशाप्रकारे दिलेला आहे आपण पुढील तक्त्याच्या आधारे पाहूया. घटक 19 प्रश्न आणि 19 गुण. घटक आहे बघा, 1 अभियोग्यतासाठी 19 प्रश्न असणार आहेत 120 आणि 19 गुण असणार आहेत 120, म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. घटक आहे दुसरा बुद्धिमत्ता, त्यासाठी 80 गुण असणार आहेत आणि 80 प्रश्न असणार आहेत, म्हणजे 1 मार्काला. आणि असे 19 असणार आहेत 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत, म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. सदरील चाचणी ही 200 प्रश्नांची व 200 गुणांची आहे, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण देण्यात येतो. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या 2 घटकांवर आधारित आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 60% म्हणजेच 120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर 40% म्हणजे 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील. अभियोग्यता या घटकामध्ये कशा कशाचा समावेश असणार आहे ते आपण पाहूया. 1 गणितीय क्षमता, त्यामध्ये लसावी मसावी याचा समावेश असणार आहे. 2 जनरल नॉलेज, त्यामध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण असे प्रश्न विचारले जातील. 3 तर्कक्षमता. 4 वेग आणि अचूकता. 5 इंग्रजी भाषिक क्षमता. 6 मराठी भाषिक क्षमता. 7 अवकाशीय क्षमता. 8 कल. 9 आवड. 10 समाज. 11 योजना. 12 व्यक्तिमत्व. इत्यादी घटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात आला आहे. बुद्धिमत्ता या घटकामध्ये कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे ते आपण आता पाहूया. 1 आकलन. 2 वर्गीकरण. 3 सांकेतिकरण. 4 भाषा. 5 लयबद्ध मांडणी. 6 समसंबंध. 7 कूट प्रश्न. 8 क्रमश्रेणी. 9 तर्क व अनुमान. इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश अभियोग्यता या घटकात करण्यात आलेला आहे. आता आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा पास होण्यासाठी कोणती पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे हे आता पाहूया. त्यासाठी संदर्भ ग्रंथसूची आपण दिलेली आहे. पहिला संदर्भ ग्रंथ आहे शिक्षक अभियोग्यता व विशेष तयारी, त्यामध्ये कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर यांचं हे उत्कृष्ट पुस्तक आहे, आपण वापरू शकता. 2 संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन, डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे मॅडमांचं हे पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे, हे सुद्धा आपण रेफर करू शकता. 3 महत्त्वाचं पुस्तक आहे म्हणजे शिक्षक अभियोग्यता सराव प्रश्नपत्रिका, डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम, हे देखील खूप छान पुस्तक आहे. यामध्ये जर पुस्तकाचा आपण सराव केला तर आपल्याला परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडवण्यासाठी खूप फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीच्या अधिकृत माहितीसाठी व विविध अपडेट्स घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या mahaparikshaa.gov.in या वेबसाईटला भेट द्या. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.